आतापर्यंत आपण बघितलं की ज्या संख्येची किंमत बदलत असते तिला चल म्हणजे व्हेरिएबल असे म्हणतात अशा संख्या दर्शवण्यासाठी आपण इंग्रजी अक्षरांचा उपयोग करू शकतो चलांशी संबंधित काही मनोरंजक प्रश्नांवर तोडका कसा काढावा हे बघूया दोन अंकांच्या क्रमनिरपेक्षतेचा नियम म्हणजे कमिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ एडिशन ढोबळमानाने मानाने दाखवा हा नियम एका उदाहरणाने समजून घेऊया जर तुम्ही तीन फळं एका टोपलीत ठेवली आणि त्यात चार आणखी फळं टाकली तर आता एकूण सात फळं होतील अशाच प्रकारे तुम्ही टोपलीत आधी चार फळं आणि नंतर तीन फळं ठेवली तरीही बेरीज तीच म्हणजे सातच राहील बेरजेच्या क्रमनिरपेक्षतेचा नियम म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अडिशन आपल्याला हे सांगतो की कोणत्याही क्रमाने आपण अंकांची बेरीज करू शकतो तीन अधिक चार बरोबर चार अधिक तीन चल ए आणि बी हे वापरून दोन अंकांच्या बेरजेच्या क्रमनिरपेक्षतेचा नियम आपण असा व्यक्त करू शकतो ए अधिक बी बरोबर बी अधिक ए इथे चल हे कोणत्याही अंकाची किंमत घेऊ शकतात आणि अशा प्रकारे साधारणत चलांचा उपयोग बेर्जेच्या क्रमनिरपेक्षतेचा नियम दाखवण्यासाठी होतो खालील आकृती आगकाड्यांचा आक यूचा नमुना दाखवते हा नमुना विस्तारण्यासाठी सामान्य नियम सांगा चलचा वापर करून नियम सांगा हा नमुना आधी समजून घेऊया अक्षर यूचा हा नमुना आहे इथे प्रत्येक यू बनवताना आगकाड्या वेगवेगळ्या वेग नाहीत दोन मध्ये एक सामायिक आगकाडी म्हणजे कॉमन आगकाडी आहे जर आपण या नमुन्यामधून शेवटची आगकाडी काढली तर आपल्याला एल चा नमुना मिळतो आपण बघू शकतो की एका एल्ससाठी दोन आगकाड्यांची आवश्यकता आहे तसेच दोन एल्ससाठी चार तीन एल्ससाठी सहा चार साठी आठ आणि पाच एल्ससाठी दहा आगकाड्या लागतील एलच्या संख्येकडे आणि एलला लागणाऱ्या आक्काड्यांकडे बघताना हे सांगणं खूप सोपं आहे की एलचा नमुना बनवण्यासाठी लागणाऱ्या आक्काड्याची संख्या एल बरोबर दोन गुणिले एल ची संख्या आता जर या नमुन्यामध्ये तुम्ही शेवटची आगकाडी ठेवली तर आपल्याला यू चा नमुना मिळतो याचा अर्थ असा की यूच्या नमुन्यासाठी लागणाऱ्या आक्काड्या बरोबर दोन गुणिले एलची संख्या अधिक एक इथे एल ची संख्या बदलू शकते म्हणून हे एक चल आहे एल ची संख्या दाखवण्यासाठी अक्षर एक्स वापरूया याबरोबर आपण लिहू शकतो यूच्या नमुन्यासाठी लागणाऱ्या आगकाड्या बरोबर दोन गुणिले एक्स अधिक एक किंवा दोन एक्स अधिक एक हे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे अशा प्रकारे चलांच्या सहाय्याने कोणताही नियम सर्रास व्यक्त केला जाऊ शकतो हे आता तुम्हाला समजलेच असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण चलांच्या बाबतीत असलेल्या काही गैरसमजुती बघूया धन्यवाद